शून्यातनं विश्व निर्मित करण्यात जी मजा आहे ती आयत्यात पिठावर रेषा ओढण्यात नाही, आणि जेवढं कष्टानं कमवाल का नाही तेवढी किंमत त्याची जास्त असते. जर फुकटचा वाडा वडलाचा असेल किंवा आईबापाने कमवलेला असेल त्याची किंमत नाही, ते असं जातं आहे असं दिवसाला 1-2 लाख काय 10 लाखसुद्धा उडतील. पण तेच जर कष्टानं कमवलेलं असतील तर 100 रुपये खर्च करताना सुद्धा 10 वेळा विचार करेन की कमवायला मी किती कष्ट केलेत, कारण त्या पैशाची किंमत तवाच कळती जेव्हा तो स्वतः राबून कष्ट करून कमवतो. ते कोणीही असू दे, कामगारापासून ते अख्ख्या बिझनेसमॅनपर्यंत सगळ्यांना मेहनत आहे. जाऊन एसीमध्ये बॉस बसला म्हणून त्याला काय कामधंदा नाही, त्यानं कुठनं सुरुवात केली कशी सुरुवात केली हे पण बघणं गरजेचं आहे. प्रत्येक माणूस मेहनतीशिवाय काय कमवू शकत नाही, पण खरी किंमत ही मेहनत करणाऱ्यालाच. फुकट काय हो भेटणाऱ्याला भेटते त्याचा विषय नाही, सगळेजण काय उडवत बसतात असं नाही, चांगल्या कार्यासाठी वापरते, दानधन धर्म करतात, अनाथाश्रमात देतात, देणग्या देतात. पण सांगायचा विषय एवढाच की कष्ट महत्त्वाचं, आणि ज्याला कष्टाची किंमत आहे त्याला पैशाची किंमत आहे.